श्रीकांतजी, मी असं म्हणेन की इथे पोचायला मला उशीरच झाला. म्हणजे आज मी जराही वेळेवर आलो असलो कार्यक्रमाच्या वेळेवर, तरी मला असं वाटतं की मी 10-15 वर्ष उशिरा या ठिकाणी आलो आहे. मुंबईच्या डबेवाल्यांबद्दल इतके वर्षाची माहिती असून, आणि ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये आमच्या डबेवाल्यांच्या या संघटनेने मुख्यमंत्री सहायता निधीला त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टाचे पैसे मदत म्हणून त्या ठिकाणी दिले, पण तरी देखील जो निकटचा संबंध यायला हवा होता तो योग काही येऊ शकला नाही. पण मी श्रीकांतजी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुमच्यामुळे आज हा योग या ठिकाणी आला आणि आमच्या डबेवाला भवनमध्ये आमच्या सगळ्या डबेवाल्यांच्या सोबत आज मला या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहता आलं. खरं म्हणजे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जर तुमच्यासारख्या कोणी हा प्रश्न उपस्थित केला असता तर कदाचित आतापर्यंत काही घरं तरी आपण बनवून टाकली असते. पण इंग्रजीत असं म्हणतात, नेव्हर इज अ लॉंग टाइम, उशीर कधीच होत नसतो. त्यामुळे तुम्ही आमदार झालात, तुम्ही आमच्या डबेवाला बंधूंची व्यथा समजून घेतलीत, तुम्ही सभागृहामध्ये ती मांडलीत आणि त्यामुळे मला त्याच्यावर उत्तर देता आलं आणि हा प्रश्न समजून घेता आला. आणि आज निश्चितपणे सोपान काकांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की आमच्या जे डबेवाले आमचे सगळे बंधू आहेत यांच्या निवासाची व्यवस्था झाली पाहिजे, तर आज पहिल्यांदा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आता त्याच्या पाठीमागे आम्ही लागलो आहोत आणि हा संकल्प छत्रपती शिवरायांच्या आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण करू. तुम्ही हा जो संकल्प केलाय, आता आपल्या याद्या देखील आपण प्रमाणित केलेल्या आहेत, त्या तयार झालेल्या आहेत, त्या गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत मला असं वाटतं काल परवा तुम्ही दिले आहेत. आपण लवकरात लवकर, काही एका दिवशी सगळ्यांना आपल्याला देता येईल असं नाहीये, पण किमान पहिली स्कीम जी आहे ही जेवढ्या लवकरात लवकर करता येईल, आणि एक गोष्ट सुरुवातीला जी आमच्या लक्षात आली नाही ती तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात आणून दिली की डबेवाल्यांकरता घरं तयार करायची असतील तर आपल्याला ती तिन्ही लाईन्सवर तयार करावी लागतील, जेणेकरून त्यांना त्यांच्या घरापासनं हा जो काही त्यांचा व्यवसाय आहे तो नीट करता येईल. तर त्याच दृष्टीने आता आपण जागा शोधण्याचं काम देखील करतोय आणि मला विश्वास आहे जसं तुमचं कार्य अन्नपूर्णेचं कार्य आहे, ईश्वरीय कार्य आहे, तशाच प्रकारचा ईश्वरीय आशीर्वाद तुमचं काम करण्याकरता आम्हाला मिळेल, जागाही मिळेल आणि त्या ठिकाणी स्कीमही तयार होईल, हा विश्वास आजच्या या दिवशी मी व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा ही खंत व्यक्त करतो की या ठिकाणी पोचायला, म्हणजे तुमच्याशी एवढ्या जवळ येण्याकरता मला थोडा उशीर झाला, पण आजपासून जो ऋणानुबंध तुमच्याशी तयार झालाय आता हा जीवनभराचा ऋणानुबंध असेल हे देखील या निमित्ताने सांगतो.